शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात रत्नागिरीत सभा होणार आहे। ही सभा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे। नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा होते, त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे कोणता आणि कोणाकोणाचा समाचार घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कुठल्या मुद्द्यांवर आता उद्धव ठाकरे बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्यात। रवींद्र कोकाटे आपल्या सोबत आहे। रवींद्र, गोळीबार मैदानामध्ये ही सभा होतीये, त्यामुळे आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कशा पद्धतीने गोळ्या चालवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। कधी सभेला सुरुवात होतीये? दीपक, आता जर आपण बघितलं तर हे मी सध्या खेडच्या गोळीबार मैदानामध्ये आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहे ते सकाळी जे रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी 10 मिनिटांनंतर तिथून निघणार आहेत आणि थेट गोळीबार मैदानामध्ये राहणार। ही आपण चित्र बघतोय या गोळीबार मैदानाच्या व्यासपीठावरती आहे। व्यासपीठावरती भास्करराव जाधव आहेत, अनंतराव गिते आहेत, अनिल परब आहेत आणि सभेपूर्वी पोवाडा चालू आहे शिवाजी महाराजांचा। आणि या साईडला आपण जर बघितलं सभेच्या पुढे तर शिवसैनिकांची गर्दी होते, अनेक शिवसैनिक, सगळा परिसर आहे गोळीबार मैदानाचा, तो भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही कार्यकर्ते या ठिकाणी येत आहे आणि आपण बघितलं तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। आणि या कोकणातली ही पहिली सभा आहे। नाव आणि चिन्ह गेल्यानंतर कोकणातल्या जनतेला, कार्यकर्त्याला कशा प्रकारे संबोधतात, विशेषतः करून रामदास कदम यांच्या मतदारसंघामध्ये होम पिचवरती ही सभा असल्याने कार्यकर्त्यांची, हौशी लोकांची सुद्धा गर्दी आपल्याला जायला झालेली पाहायला मिळते। भगवामय वातावरण आहे आणि थोड्याच वेळात सुषमा अंधारे असतील, अनेक दिग्गज नेते आहेत, अरविंद सावंत असतील, मिलिंद नार्वेकर असतील, हे सुद्धा या रंगमंच व्यासपीठावरती येणार आहेत। राजन साळवी सुद्धा येणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सभेला सुरुवात होणार आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या सभेला लागलेलं आहे। दीपक, नक्कीच तुझ्याकडून या सभेसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुरचाच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।